हाय, नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाऊ बहिणींना. आलो आता घरी निवांत मस्त. का दाजी पण आराम करतात. त्यांना मी आहे ना म्हणजे म्हणलं जरा आता खाल्लंय पिल्लंय हळदीचं दूध ही दिलं. आराम करा मस्त पैकी. दिसतात का तुम्हाला दाजी? बाकीचं बसल्या सगळे बाहेर. झोपा झोपा करा निवांत आराम. रग देऊ का अंगावर? रग दे ते अंगावर म्हणजे जरा बरं वाटत. त्यांना अंगाव घेऊन झोपा आता निवांत. अयो हो, मला तर उठू सुद्धा वाट नाही एवढं ही झालं. आणि त्याच्यात काय झालं भाऊ बहिणीनो? आज भावाचा उपास होत वाटत. तर भावाचा उपास काय ध्यानातच राहिलं नाही बाया. माझ्या गणगरीत काय ध्यानातच राहिलं नाही. मी उपास सुद्धा नाही धरलं नागपंचमीचा. मला माहिती बी नाही उद्या नागपंचमी आहे म्हणून. उद्या नागपंचमी आहे म्हणून माहित सुद्धा नाही मला. बर ती रग काय बाहेरच टाकली धुयाला. मी ती जरा गोळी खाल्ली पण मला पण थोडस आगा घेऊन झोपावं लागेल. तिकडे गेलं ते खाजावर सकाळी उठला आणि ते तुका काय खाजावर ते तुका तसं काळी उजला उजला ते टोन असलं. टोन असलं ते पाय भरा असं झालं. मी आठ गेलो तीन वाजता गेलो मला फोन आला. तीन साडेतीन गेलो आली सोडलं. परत तिकडे गेलो मोन्या बाजूवर तुला शाळा येतो ते तिकडेच पाच वाजलं. आपण ते जमलं ते ये माझ्या भावापर्यंत. वासारला आहे ना? वासार वासार मलम नाही पाणी निघत नाही. तुम्ही नका हळद जायचं नाही काय नाही. बाकी माणूस बरे दाजीला दिलंय मी स्टॉल बर का ही करून. ती स्टॉल टाकलं कापून त्याच्या हे झुरमुळे टाकून दि धरा. नाक तोंड पेक बांधा येईल आता यांनी. हवा लागायची नाही काय ना. गुळी आणली भाऊ बहिणीनो मी पण होता खायला. मला जरा कणकणीच आढावा झाली. म्हणलं हे गुळी खावा जरा आराम केला म्हणजे जरा शरीरातून जसा शिरवट्या बाहेर निघाला म्हणजे जरा बरं वाटत. आता तुप्त दाजी हो का असं घ्या. फक्त डोळं उघड ठेवायचं असं बांधायचं हातून बांधायचं. हे काय सिस्टीम आपण जमत नाही एवढी बांधायची. अहो मोकरेल सारखं घ्या. मोकरेल कसं घेत माणूस
जायचं ना दिसा ड्रेसिंगला हल्ली मी पण आता गोळी भाऊ बहिणी मी पण जरा आता थोडस रिलॅक्स घेते म्हणजे मला पण जरा बरं वाटत नाही नवरत त्याला लावून पुरून कुठं आता स्नेही केलं तेव्हा त्या गोळीचा असर होईल नाही तर असर होणार नाही गोळीचा बसले ती सगळी पी आता शाळेतून आली पी आता शाळेतून आली काय राडा केलाय रे तर तुम्ही हा जेवण करते तिने बी नाही धरला भावाचा उपास कोण हाय ग अयो हो का राजूची माझी लय भाऊ बहिणीनं पळापळी झाली ना त्याच्यामुळं जरा माझी तब्येत जरा बिघडली जास्त गोळी खाल्ली मी आता आता झोपणार आहे जरा म्हणजे जरा बरं वाटेल मला काय करतो रे काय करतो कशाच म्हणजे फिरायला जायचं म्हणते अरे काय बघितलं का धरले ते काय म्हणतात ही जिना धरून बसले ती सगळी जण गुलाबाचं फुल कसलंय उंद्या तोडणार आहे उंद्या आता तुमचं दाजी घरी आलं भारी वाटलं भाऊ बहिणीनं मन प्रसन्न सगळ्याला आनंद वाटला होय राजू राजू आनंद वाटला सगळ्यांना दाजी घरी आलं म्हणलं आनंद वाटला सगळ्याला ए शिवण्या बाहेरची लाईट लाव पडशील कुणी मी काय घेतलं काय पाल पागल झाला का बघितलं का म्हणतो तिने घेतलं काय काय
किती भारी डोंगर आहे. बर तुम्ही इकडे का बसलात? हा भावाचा उपास घेण्यातच नाही आमच्या. आज भावाचा उपास आहे. तो काय काय येऊ गेला हा नाही राजा आहे का? ए गुलाबाचं फुल कसलं आलंय बघ. तुझ्या काढू का? ए राजा बघ ना गुलाबाचं फुल. असलं गुलाब आता मोठे झाले ना ती झाड, मग अशी गुलाब येते त्याला. हे काय कोणतं किडकस होतार ती? त्याला आहे ना काहीतरी म्हणजे आळी. ह्या दिवसात रोग पडतात ना झाडांवर, तीच करावं लागेल औषध फवारणी. कलम भरायचं का? वेगळ्या वेगळ्या कलर. गुलाबाला आंबा आणायचा का? वेगळ्या वेगळ्या कलर. गुलाबाला आंबा असतो का? गुलाब केला आंबा येतो का गुलाबाला? कलम बघा बघितलं का पिंकीचा हास? साध्या बोरीला रायबोर बनवाय येते की मग? येते की मग? आम्हाला माहिती मग मी साधी बोर लावती आणि तू ये रायबोर बनवाय तिला. कोणते? नाही ना. कधी आला का घेऊन संभू गबाळ तुझ? मग ती संभू गबाळ का घेऊन आला ना? आम्हाला काय माहिती, आम्ही आलोय दुःखाला सुखाला. कलम कराय कुठं आलोय? तिकडे फोन वर फोन या लागल्या. पुरी पण आज जरा ही आहे तर भाऊ बहिणींनो, म्हणजे कसं आज आनंद आहे वाटतोय की बाबा पप्पा आला घरी. होक मोगऱ्याचं आहे ना मी छाटलं होतं, होक कळ्या लागल्या त्याला तर. हा कच छाटून टाक. म्हजी डोळा ठेवून हाणायचं म्हजी? आम्हाला नाही कळत. आम्ही आहे ना सरसकट आका एवढा झाला होता मोठा, सगळंच का छाटून टाकलंय. ती बी होक रोग पडलाय त्याच्या बी. त्या प्राजक्ताच्या फुलालाच अजून झाडालाच अजून एवढी फुलं याय ना ती. प्राजक्ताच्या झाडाला कलम नसल्यामुळं येते ती वय. कलमच्या झाडाला बी मग नाही रे. त्या दिवशी फुलं दोन तीन पडली होती की त्याला? मग फुलं येऊन दोन तीन पडली होती. ती हाय माहिती ती एवढं पांढर ती ह्याला बी चालत ना. पण त्याचा वासलंय ग सुटतो बाबा. फुसफुस जेवा मामा म्हणा. मी नंतर जेवीन, तुम्ही जेवून घ्या. मन तुम्ही जीवन घ्या, मी नंतर जीवन. तू म्हण तू म्हण की ये ये नको आताची जेवाय. हो बी लय चिता किती पडला होता टोम्या, त्याला पण लय आठवण येत होती तुमच्या दाजीची. हो का टोम्या? ऐ इकडे बघ टोम्या, का म्हण तू बी लय चिता किती पडला होताच टोम्या. इकडे बघ तो काय टोम्या बघ की टोम्या. ऐ टोम्या इकडे बघ. हो खो खो ऐ घालू की? घालू की? घालायचं आहे ना तुला? मग लय भारी घालू की फुगन फिगन बोलू पिंकीला त्या फुग्यावर बसू डंजन. पिंकी टन
तुम्हाला सांगतो दाजी घरी आलं म्हणल्यानंतर हसून खेळून थोडासा विनोद करून खुश राहायचं म्हणजे दाजी. पिंकी अशी टुनू टुनू उडली पाहिजे ढवा जेवताना. फुगा फुटणारा नाही आणायचा, टना टना उडणारा जम्पिंग जपंग वाणी आणायचा. आणि तो मागणी बाण वाढायचा. आपण तुझ फोटोशूट करू. नाही पिंकीच्या कमराला जुळी बांधू ना खाली लुमती बसलती. नाही नाही तिला खांद्यावर घ्यायची तिच्याकडे छुळलुंग छुळलुंग दोन घ्यायची. मी असं आणि आम्ही बा काय मावळणी तसं नाही. मावळणींना काय करायचं माहित आहे का? तसलं ती घ्यायचं ती कागदात असं करायचं. कुणीतरी येणार येणार ग ग कुणीतरी येणार येणार ग. ए मायरो मायरा कुणीतरी येणार येणार ग. अग बाय अग बाय अग बाय अग बाय बघू उद्या नागपंचमी. मला आहे ना उद्या नागपंचमी माहिती सुद्धा नाही. उद्या नागपंचमी आहे म्हणून माहित सुद्धा नव्हतं मला. अरे तुझा नसतो रे. मग कोणाचा? ती भावाचा नागोबा नाग देवताचा असतो. भावाचाच असतो. दोरा ही बांधते तिकी. कोणाला माहितीये आमच्या डोक्यात आमचं टेन्शन. मी तुमचा उपास धरला म्हणा संध्याकाळी बहिणीचा. बघा सहा वाजले मला भाकर खायला, तुमचा उपास मी घडी उला. याच्या प्यायला मग बर आहे बाबा. तुझं नवल्याचं कौलन काशाच काकान तीन जागी लवलं. काय काय म्हणले परत एकदा? बर आहे बाबा म्हणलं. तुझं नवल्याचं कौलन काशाच काकान तीन जागी लवलं. हम को नाही पाहता येईल.